नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे शहरात असणारं आणि शनिवारवाडा आणि काळाहोत चौकपासून जवळ असं राजा दिनकर केळकर संग्रहालय पाहणार आहोत। हे संग्रहालय 15,000 पेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह असून या सर्व वस्तू डॉक्टर दिनकर केळकर यांनी स्वतः 1920 ते 1960 दरम्यान जमवल्या आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राजा याला समर्पित केले। सध्या या ठिकाणी 20,000 आसपास वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। हे संग्रहालय पाहण्यासाठी 100 रुपये एवढा तिकीट दर आकारला जातो, तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत हे संग्रहालय पाहण्यासाठी खुलं असतं। 3 मजली असलेल्या या संग्रहालयात प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला पाषाणातील आणि संगमरवरातील देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात। इथे पाषाणामध्ये श्री विष्णूच्या 13व्या आणि 16व्या शतकातील 2 सुंदर अशा मूर्ती दिसून येतात, तर सूर्य आणि नारीचेही दगडातील शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। इथून पुढे लाकडामध्ये तयार केलेला हत्ती आपले विशेष लक्ष वेधून घेतो, ज्याचा वापर 18व्या शतकामध्ये गुजरातमध्ये धान्य साठवण्यासाठी केला जायचा। इथे बाजूला अन्य काही वस्तू दिसून येतात, त्याच्यामध्ये पितळातील दीपस्तंभ, लाकडातील नक्षीकाम केलेले दरवाजे, संगमरवरातील गणेश मूर्ती आणि लाकडामधील पक्ष्यांचे घरटे दिसून येतात। तळमजल्यावर प्रामुख्याने 13व्या शतकातील नर्तिकेचं दगडातील शिल्प, पंचमुखी मारुतीचं लाकडातील शिल्प आणि केस वाळवण्याच्या लोखंडी पितळी फण्या, तसेच धातूच्या शिंगांच्या हस्तिदंती लाकडी फण्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फण्या ज्या आपल्याला इथे दिसून येतात, ज्या भारताच्या विविध कोपऱ्यात 18व्या ते 19व्या शतकात वापरल्या जायच्या। इथे शिसव आणि सागवानापासून बनवण्यात आलेले देवघर, आरामदायी खुर्च्या आणि त्या काळातील घरगुती वापरातील अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या मजल्यावर पाणी साठवण्यासाठी किंवा आणण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, स्वयंपाकघरात उपयोगी पडणारी तसेच वाढण्यासाठी उपयोगी पडणारी भात वाढणी, सार वाढणी इत्यादी, शेवाया बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या विड्या, उंटांच्या कातडाचा वापर करून बनवण्यात आलेल्या तेलाच्या बुदल्या आणि इतर अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। तिसऱ्या मजल्यावर पूर्वी युद्धप्रसंगी उपयोगी पडणारी वेगवेगळ्या प्रकारची चिलखतं, ढाली, तलवारी, ताणपट्टा, वाघनखे इत्यादी शस्त्रे पाहायला मिळतात, जी सरदार पुरंदरे घराण्याकडून या संग्रहालयाला भेट देण्यात आलेली आहेत। इथे इतर शस्त्रांशिवाय 19व्या शतकातील वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकाही आपल्याला पाहायला मिळतात। छोट्या पिस्टलपासून 5 ते 6 फूट लांब बंदुका इथे दिसून येतात। आदिवासी कलाकृतींमधील मातीपासून बनवलेली प्राणीशिल्पे, ताडपत्रावरील चित्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या मजल्यावर 18व्या 19व्या शतकातील वस्त्रे, कलाकृती तसेच प्रामुख्याने इथे एक गोष्ट दिसते, ती म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची गोधडी। भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा दर्शवणाऱ्या या वस्तू पाहून आपला वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो। या वस्तूंची ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माण काळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यास अशी संग्रहालये आपल्याला मदत करतात। बेचाळीस वेगवेगळे विभाग भारतातील 15,000 पेक्षाही जास्त पुरातन अशा वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि आपल्या माहितीत भर व आपली दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत न कळत या गोष्टी करतात, त्यामुळे एकदा या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही।
व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।